बातमी आहे हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात. हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार आहे. हसन मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालय नकार दिला, त्यामुळे हसन मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यता आहे. महिन्याची मुदतवाढ मिळावी अशी एक विनंती आमचे वकील करणार आहे, आणि बाकीच्या सगळ्याच्या बाबतीत आपला तपशील मी निश्चितपणाने देईन. कारण आता कारण ईडीची का मला आजपर्यंत नोटीस नव्हती, कालच ते समज घेऊन गेलेले आहे. कारण पहिल्या त्या केसमध्ये माझं नावच नव्हतं. आता 30 केसवर त्यांनी काल समज दिलेली आहे. वास्तविक त्यामध्ये काय माझा संबंध नाही, परंतु त्याला उत्तर देताना आपण सांगू आणि त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. हसन मुश्रीफचा समोर पुढच्या कारवाई संबंधीचा मार्ग आता न्यायालयाने मोकळा केला आहे. आता ईडी पुढची कडक कारवाई करू शकते. शेतकऱ्यांची फसवणूक, मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयेचे मनी लॉन्ड्रिंग, बँकेत संबंधित झालेला गैरव्यवहार, 2000 कोटीचा घोटाळा, मुश्रीफ साहेब आता बॅग भरून तयार राहा. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर पाटील कोल्हापूरहून थेट आपल्याशी जोडले गेलेले आहे. अमर, काय सांगाल या सर्व प्रकरणावर? आता अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई न्यायालयाने नकार दिलेला आहे, यांना हसन मुश्रीफ यांना आता अटक होणार का? हसन मुश्रीफ यांच्यावर 2 वेळा ईडीची चौकशी झाली होती. संताजी घोरपडे कारखान्याच्या संदर्भातही त्यांच्याशी चौकशी झाली होती. त्याचबरोबर त्याची गैरव्यवहार तथाकथित गैरव्यवहारासाठी किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरमध्ये 2 वेळा येऊन सर्व अधिकाऱ्यांची आणि यांच्याशी बातचीत केली होती. त्याचबरोबर ईडीने बँकेमध्ये 2 वेळा आणि त्यांच्या घरी 2 वेळा अशी चौकशी केली होती. बँकेच्या जिल्हा बँक ही हसन मुश्रीफ यांच्या संचालक असल्या आहेतच, त्याचबरोबर ते चेअरमन आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेबद्दल बऱ्याच गोष्टी संताजी घोरपडे त्या कारखान्यात झाल्या असतील असा एक कयास होता ईडीने घेतलेला. 2 वेळा ज्यावेळा हसन मुश्रीफांना ईडीने समज पाठवली त्यावेळी एकदा त्यांनी वकिलामार्फत आपली म्हणणं पाठवलं होतं आणि दुसऱ्या वेळा ते हजर झाले होते. त्यानंतर अचानक मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक संचालक आमदार PN पाटील हे ईडी मध्ये स्वतःहून हजर झाले होते आणि त्यांनी काही ते ईडीची चौकशी या सर्व संदर्भात मला आपल्याला हे विचारायचं की अटकपूर्व जामीन नकार दिलेला देण्यास आता अटक कधीपर्यंत होऊ शकते? आता पुढील कारवाई काय होऊ शकते? लवकरात लवकर त्यांना अटक होईल असाच कयास आहे. सर्व मी ज्यांनी ही तक्रार केली होती त्यांच्याशी बोललो असता त्यांना लवकरात लवकर अटक होईल. आज रात्रीपर्यंत त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. जी धन्यवाद अमर आपण दिलेल्या या माहितीबद्दल. हसन मुश्रीफ यांना लवकरच आता अटक होण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे हसन मुश्रीफ यांचा, त्यामुळे लवकरच अटक होऊ शकते.